मी विभागीय आयुक्तांची भेट घेतली आहे आणि एकूणच मराठवाडा विभाग जो आहे या विभागातली परिस्थिती काय ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः जे काही लक्षात आलं आहे त्यात अजूनही इन्फेक्शन रेशिओ जो आहे हा 21% आहे, पण तरी देखील मध्यंतरीच्या काळात तो जवळजवळ 40-50% चालला होता, तर त्यामुळे तो मॉडरेट झाला, पण 21% म्हणजे अजूनही तो हाय आहे. विशेषतः असं लक्षात येतं आहे की औरंगाबाद आणि लातूर या दोन ठिकाणी तो वेगाने कमी आलेला आहे, पण इतर ठिकाणी तो प्लॅटू झाला आहे आणि बीड मात्र अजूनही त्या ठिकाणी त्याचा कर्व जो आहे तो वरच चाललेला आहे, त्यामुळे बीडमध्ये अजूनही जास्त लक्ष घालण्याची आवश्यकता या ठिकाणी वाटते आहे. एकूणच ज्या काही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्या त्या देखील मी त्यांच्याकडनं समजून घेतल्या. विशेषतः ऑक्सिजनच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात स्टोरेज टँक्स लावल्यामुळे जो काही भविष्यातला प्रश्न आहे तो दूर करण्याच्या दृष्टीनं काही काम या ठिकाणी झालेलं आहे, जे मला असं वाटतं अत्यंत आवश्यक होतं. यासोबत विशेषतः आता तिसऱ्या लाटेचं बोललं जात आहे आणि विशेषतः त्यामध्ये लहान बालकांबद्दलची जी भीती आहे तर त्या संदर्भातले काही प्रोटोकॉल्स हे आत्ता विभागीय आयुक्तांनी तयार केले ते देखील मी समजून घेतले आणि मला असं वाटतं की ती तयारी आत्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची आहे. आपण अपेक्षा करू की अशी लाट येणार नाही, पण आली आणि आपण तयार नसलो तर ते फार जास्त विदारक अशा प्रकारचं होईल आणि म्हणून त्या दृष्टीने जी काही तयारी आहे, कारण शेवटी लहान बालकं म्हटले तर सोबत एक पॅरेंटही असतो आणि त्यांच्या व्यवस्थाही वेगळ्या असतात, तर त्याही दृष्टीने काय व्यवस्था उभ्या करता येतील या संदर्भातलं एक प्लॅनिंग त्यांनी सांगितलं आहे आणि मला असं वाटतं की तसं प्लॅनिंग पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला करावं लागेल. तशी इक्विपमेंट्स देखील आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतील आणि बाकीचे जे ऑक्सिजनच्या संदर्भातलेही प्रोटोकॉल्स काही या ठिकाणी त्यांनी तयार केले आहेत ते देखील मी समजून घेतले आहेत आणि मला असं वाटतं की आपल्याला एकूणच आता ऑक्सिजनचं ऑप्टिमम युटिलायझेशन हे देखील करावं लागेल, कारण आता ब्लॅक फंगस सारखा म्युकर मायकोसिस सारखा एक रोग आपल्यासमोर आलेला आहे, त्यामुळे त्याचंही नियोजन आपल्याला करावं लागेल, त्याच्या इंजेक्शनचं नियोजन करावं लागेल. त्या दृष्टीने मला असं वाटतं की अधिक इफेक्टिव्ह स्टेप्स आपल्याला उचलाव्या लागतील. मुळातच काय होतं की हा ब्लॅक फंगस हा जो काही रोग आहे किंवा म्युकर मायकोसिस हा फार रेअर होता, त्यामुळे त्याच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन देखील त्याच्या वायल्सचं होत नव्हतं. सुरुवातीच्या काळात तो आपल्या राज्यात आला त्यामुळे आपण इकडून तिकडून मागवू शकत होतो. आता अनेक राज्यांमध्ये हा रोग त्या ठिकाणी आहे, तर म्हणून आपल्याला आता अतिशय वेगाने या संदर्भातली कारवाई करावी लागेल. आता काही कंपनी ज्या आहेत, माझी अनेक कंपनीशी चर्चा आली, त्यांनी त्याचं प्रोडक्शन वाढवलेलं आहे आणि विशेषतः एकेका व्यक्तीला म्हणजे मला जे डॉक्टरांनी सांगितलं वजनाच्या हिशोबाने ते लागतात, त्यामुळे एकेका दिवशी 8-8 लागतात, 8-8 दिवस त्या घ्याव्या लागतात, कोणाला 5 दिवस घ्याव्या लागतात, ऑपरेशन नंतर मोठ्या प्रमाणात त्या घ्याव्या लागतात, त्यामुळे एकीकडे वायल्स किंवा हे इंजेक्शन्स मिळणं हे देखील महत्त्वाचं आहे आणि दुसरं साधारणपणे याचं जे ऑपरेशन आहे याच्याकरता एक्सपर्ट टीम आपल्याला म्हणजे ENT आणि सगळ्या या विषयातली लागते, तर त्या दृष्टीनं हे आपल्याला म्हणजे एकीकडे आहे ते तर टॅकल करावं लागेल, पण त्याच्याही पेक्षा म्युकर मायकोसिस होऊ नये याचं प्रिव्हेन्शन हे आता आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे लक्ष घालणं अत्यंत आवश्यक आहे. लसींचा अजूनही तुटवडा जाणवतोय, केंद्राकडून लशी उपलब्ध होत नाही, सातत्याने सांगितलं गेलं होतं, मात्र ग्रामीण भागात जर बघितला औरंगाबादला 2-3 हजार लशी फक्त शिल्लक आहे. एकूणच देशातलं जे प्रोडक्शन आहे या प्रोडक्शनच्या हिशोबाने प्रत्येक राज्याला लसी मिळतात. आतापर्यंत सर्वात जास्त लसी या महाराष्ट्राला मिळाल्यात आणि म्हणूनच आज देशामध्ये सर्वात जास्त लसीकरण हे महाराष्ट्रात होऊ शकलं, कारण केंद्र सरकारने सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला दिली आहे. आता केंद्र सरकारने लसी मोठ्या प्रमाणात उत्पादित करायचा कार्यक्रम हा देखील घोषित केलेला आहे आणि साधारणपणे डिसेंबरपर्यंत 200 कोटी लसी या आपण तयार करणार आहोत, म्हणजे पुढच्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात आपल्या लसींचं उत्पादन हे वाढत आहे आणि म्हणून हा प्रॉब्लेम जो आहे हा कमी होईल. आताही लसी येत आहेत, पण आपल्याला आता लोकांना या सगळ्या कोविडच्या प्रादुर्भावामुळे आता लसींचं महत्त्वही समजलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा आता रेटा हा लसीकरणाकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये हे जे काही मॅनेजमेंट आहे या मॅनेजमेंटमध्ये जसं केंद्र सरकारकडनं आपल्याला लसी मिळतात तसंच राज्यांनाही अधिकार मिळालेले आहेत, राज्यही आता खरेदीचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासोबत राज्याच्या अंतर्गत जे मॅनेजमेंट आहे ते सप्लाय साईड मॅनेजमेंट हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण अनेक वेळा राज्यांकडे 50-50 लाख लसी 1.5-1.5 कोटी लसी या पडलेल्या असतात, पण काही जिल्ह्यांमध्ये
2000 लसी असतात, 3000 लसी असतात, तर हे जे आतलं मॅनेजमेंट आहे हे देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला करण्याची गरज आहे. भाजपच्या दोन आमदारांनी कोविड सेंटर सुरू केले, काय नेमकं सरकार कमी पडते म्हणून आमदारांना सुरू करावं लागतंय का, किंवा भाजपचे इतर जे तुमचे आमदार आहेत सगळे महाराष्ट्रातले 105 ते पण काय असं सुरू करणार? असं आहे की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींनी सेवा ही संघटन असा आम्हाला एक मंत्र दिलेला आहे आणि आमच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला सांगितलेलं आहे की जी काही सरकार काम करते त्याच्यात मदत म्हणून तुमच्या वतीनं काही ना काही या कोविडकरता तुम्ही काम उभं करा. त्यामुळे हे कुठेही सरकार कमी पडतंय म्हणून आम्ही करतोय वगैरे असा कोणताही आमचा दावा नाही. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांचे जे काही एफर्ट्स असतील ते एफर्ट्स कॉम्प्लिमेंट कसे करता येतील, त्यात आपल्याला अजून वाढवता कसं येईल या दृष्टीनं हे कोविड सेंटर सुरू केले आहेत. अन्य ठिकाणी देखील आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आता आज सावेसाहेबांचं सेंटर सुरू झालंय, भाऊसाहेबांचं सुरू झालंय, आता आमचे खासदार डॉक्टर साहेब या ठिकाणी औरंगाबादमध्ये विशेषतः येत्या काळामध्ये समजा लहान मुलांकरता जर अशी परिस्थिती आली तर त्याकरता एक सेंटर ॲडव्हान्समध्ये उघडण्याकरता त्यांनी पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे. तर सेवा ही संघटन या माध्यमातून समाजसेवा करण्याचा आमचा प्रयत्न. सर, सीएम केअर फंडातून औरंगाबादला 150 व्हेंटिलेटर मिळाले होते, एक मिनिट रे, 150 व्हेंटिलेटर मिळाले होते, त्यापैकी 50 ते 60 चालू आहेत आणि जे चालू झालेत ते पण 4-5 दिवसाला बंद पडत आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या लोक अशी मागणी केली की जी एजन्सी होती त्यावर गुन्हा दाखल करावा. नेमकी काय परिस्थिती? असं आहे की देशामध्ये केंद्र सरकारने लाखो व्हेंटिलेटर प्रोक्युअर केले, आपल्या देशात व्हेंटिलेटर बनत नव्हते आणि परदेशातनं येत नव्हते. अशा काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण आपलं प्रोडक्शन स्टेप अप केलं, व्हेंटिलेटर्स तयार केले, ते केंद्र सरकारने प्रोक्युअर केले आणि ते पाठवले. आता याच्यामध्ये काही ठिकाणी अशा प्रकारे जे काही व्हेंटिलेटर्स आलेले आहेत फार ठिकाणी नाही, जवळजवळ 90% व्हेंटिलेटर्समध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला नाही, पण 5-10% ठिकाणी काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स त्यात आले आहेत आणि त्या त्या ठिकाणी टेक्निशियन्स गेले आहेत, टेक्निशियन्सनी जाऊन ते सुधरवले देखील आहेत. काही ठिकाणी प्रॉब्लेम्स याकरता देखील आले की शेवटी हे मशीन आहे आणि हे डेलिकेट मशीन आहे, ते आल्यानंतर अनेक ठिकाणी 4-4 महिने पॅकेजमध्ये ते पडून राहिलं, त्याचं नीट स्टोरेज केलं नाही, ते डम्पिंग करून ठेवलं आणि त्याच्यामुळे देखील अनेक अडचणी तयार झाल्या आहेत. मला देखील समजलं की इथे विशेषतः ज्योती कंपनी जी आहे त्याचे जे व्हेंटिलेटर्स आहेत ते या ठिकाणी, कारण आधी आलेले व्हेंटिलेटर्स औरंगाबादचे नीट चालत आहेत, आताचे जे व्हेंटिलेटर्स आहेत ज्योती कंपनीचे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम त्यांचे इंजिनियर्सही आले आहेत. पण तरी देखील या संदर्भात केंद्र सरकारपर्यंत खासदार साहेबांनी हे सगळा विषय पोहोचवलेला आहे आणि अशा प्रकारे जर कोणी चुकीचं काही केलं असेल तर त्याच्यावर कारवाई निश्चितपणे होईल. मात्र मला असं वाटतं की त्या संदर्भात केवळ राजकारणाकरता ते बोलायचं, म्हणजे इतके व्हेंटिलेटर्स मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये आले, महाराष्ट्राला 5000 जास्त व्हेंटिलेटर्स या ठिकाणी केंद्र सरकारने दिले आहेत आणि त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते चाललेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, जर आता कुठले व्हेंटिलेटर्स बरोबर नसतील ते बदलले गेले पाहिजेत, त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे, पण त्याकरता सगळे व्हेंटिलेटर चूक आहे आणि मग काहीतरी त्यात गडबड आहे अशा प्रकारचं वातावरण तयार करून त्याचं राजकारण करणं हे मात्र योग्य नाही असं माझं मत. केंद्राचं पथक मराठवाड्यामध्ये आलं होतं, त्यांनी नुकसानीची पाहणी केली होती, मात्र त्याचा अर्ध्या पैसे एकही रुपया शेतकऱ्यांना मिळाला नाही, त्याचबरोबर राज्य सरकारचे देखील अर्धे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही. असं आहे की आपला जो SDRFचा फंड असतो हा केंद्र सरकारने दिलेला फंड असतो आणि याचं गणित असं आहे की राज्य सरकारने SDRF मधनं तात्काळ मदत करायची असते आणि मग केंद्र सरकार त्या संदर्भात जे काही नुकसानीचं असेसमेंट आहे त्या असेसमेंटच्या आधारावर आपल्या SDRFला पुन्हा पैसे देतो. त्यामुळे पहिल्यांदा ही राज्य सरकारची जबाबदारी आहे की राज्य सरकारने SDRFनं हे सगळे पैसे दिले पाहिजे आणि त्यानंतर राज्य सरकारने ते क्लेम केलं पाहिजे. आता मुळातच सगळं नुकसान झाल्यानंतर आपल्याकडनं जो मेमोरँडम गेला तो किती उशिरा गेला, इतका उशिरा मेमोरँडम पाठवून कशा प्रकारे आपल्याला मदत मिळू शकेल, पण आता त्या भानगडीत पडायचं कारण नाही आहे. मला असं वाटतं केंद्र सरकारने वेळोवेळी पैसे आपल्याला दिले आहेत, प्रत्येकच याच्यात दिलेले आहेत आणि आताही मला असं वाटतं काही पैसे केंद्राने दिले आहेत, काही पैसे कदाचित यायचे असतील तरी ॲडव्हान्समध्ये SDRFचे पैसे आपल्याकडे आहेत, ते पैसे केंद्र सरकारने दिलेलेच आहेत, ते आपण शेतकऱ्यांना दिले पाहिजे.